शिंदेसाहेब तुम्ही प्राध्यापक होता बिनपागारी प्राध्यापक होता पण तुमच्या घराची फार मोठी चर्चा आहे की तुम्ही तुमचं जे कर्जतमधलं घर आहे ते फार आलिशान आणि फार मोठ्या जागेमध्ये आहे तर प्राध्यापकाचं घर एवढं हो इतकं मोठं असल्याचं आणि राजकारणातलं म्हणजे नगरमध्ये जे आत्ता राजकारण आहे त्यांच्यापेक्षा म्हणजे तुमचं घर फार मोठं आहे तर त्याबद्दल नक्की सांगा कसं काही साध्य झालं तुम्हाला प्रश्न असा आहे की आमचं घर गावामध्ये देखील आहे अहिलेदेवी होळकर यांच्या मंदिरासमोर घर आहे तिथून आम्ही शेतात राहतो तिथे देखील घर आहे पण मी आमदार झाल्याच्यानंतर स सभापती मिसेस झाल्याच्यानंतर सभापती मी निवासमध्ये राहिलो त्याच्यानंतर आम्ही पाचशे स्क्वेअर फुटात राहिलो पाच वर्ष आमदार असताना आहे हंड्रेड स्क्वेअर फीट ओके okay. तेवढ्यात राहिलो त्याच्यानंतर ते साडेतीन वर्ष मंत्री झालो चौदानंतर नंतर आणि साडेआठ वर्षानंतर घर बांधलं आणि जी घराची चर्चा आहे म्हणतात माझ्यावर दोष द्यायला कोणाला काही शिल्लक नाही सगळं मिळून घर घराचं बांधकाम सदोतीसशे पन्नास स्क्वेअर फूट आहे खाली एक मजला आणि वर एक मजला आणि या सार्वजनिक जीवनामध्ये घर बांधणं आता ह्याच्यापेक्षा दुसरं काय माझं अफिडेट तर सगळ्यात पब्लिक डोमेनमध्ये सुद्धा आहे दोन हजार नऊचं तेसुद्धा अफिडेट चेक करा सगळ्यात गरीब मंत्री होतो मी आणि दोन हजार चौदाचं पण बघा तशीच परिस्थिती आहे काही फरक पडणार नाही आणि दोन हजार एकोणीसचं पण बघा पण जे टीका करतात ते काही रोजगार हमीच्या कामावर जाऊन एवढे मोठे झाले नाही दोन दोन चार चार हजार कोटीचं ट्रान्झॅक्शन करून प्रश्न असा आहे की लोकांना काहीच बोलता नाही आलं तर ह्याच्यावर बोलायचं पण काय नक्की घराची काय विचार तेवढं सांगा म्हणजे काय विशेष काय स्विमिंग टँक म्हणलाय काय काय स्विमिंग टँक तर अजिबात नाहीये तिथं काहीच नाहीये हुँ। हुँ। नहीं। नहीं, सा सा अच्छा घोड्यांचा काही मोठा तब्येत काहीच नाही घोडा नाही स्विमिंग टँक नाही आणि आताचा दीपावलीचा फराळ झाला प्रत्येक वेळेस दीपावलीचा फराव झाला सगळे लोक तिथे येऊन जेवतात त्यामुळे सगळ्यांनीच बघितलं सगळ्यासाठी ओपन आहे अच्छा पण राम शिंदेकडे बघितलं की थोडा हवा हो वाटतो माणसाला त्याच्यामुळे काही ना काही लोकांना आणखीन एक आहे की बाबा कर्जतमध्ये मध्ये तुमचे जे अतिशय उजवे डावे असे हात होते ते सगळे रोहित पवारांनी आपल्या राष्ट्रवादीकडे वळून घेतले तर राम शिंदेकडे म्हणजे कार्यकर्ते शिल्लक राहिलेले जे आहे ते सगळे रोहित पवारांकडे आहेत तर कसं काय तुम्ही पाहता माझा तुम्हाला प्रश्न आहे आता त्यांच्या मनात काय चाललंय हे तुम्ही विचारा जे मला सोडून गेले त्यांच्या ओके नामदेव राऊत असतील कोणी तुमच्या जे मनात या लिस्ट आली त्यांना एक एक फोन करून विचारा बरं मनात राम शिंदेचं काही नुकसान झालं नाही राम शिंदे स्वतःला प्रूव्ह करणारा माणूस आहे दुसऱ्याला दाबत मोठा झालेला माणूस नाहीये स्वतःच्या कर्तृत्वावर मोठा झालेला आहे त्यामुळं जेव्हा केव्हा राज्यातल्या कोणत्याही पदाची चर्चा येते तेव्हा तेव्हा राम शिंदेची चर्चा होते ही माझ्यासाठी खूप मोठी अचीवमेंट आहे हे माझ्यासाठी खूप मोठा विषय आहे आणि त्यामुळं कोण काय केलं याच्यापेक्षा मी काय करतो ह्याला याच्यात माझ्याकडं माझं त्याच्याकडे लक्ष असतं